हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत दिनचर्या टॉपिक. त्यामध्ये आपण पाहणार आहेत सद्व्रत धर्माचरण आणि जे दशविध पापकर्म आहेत ते आज पाहणार आहेत आपण. तर फ्रेंड्स, फर्स्ट जो श्लोक आहे, सुखार्था सर्वभूतानां मताः सर्वा प्रवृत्तय सुखम च न विना धर्म अतस्मात्मरम परो भवेत. काय फ्रेंड्स, सुखार्थाः धर्म सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तय सुखम च न विना धर्म अत्त स्मात्मरम परो भवेत. तर फ्रेंड्स, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सर्वभूतानां, सर्वभूतानां म्हणजे जेवढे काही प्राणी मात्र आहेत अवेलेबल, आता त्याच्यामध्ये आपण आलो, सगळे सजीव जेवढे आहेत ते सर्व, तर ते सर्व जे काही करतात. प्रवृत्तयम याचा अर्थ होतो लायक, पण आपण इथं असं म्हणतो की आता हे प्राणी मात्र जे काही गोष्टी करतात ना, तर ते कशासाठी करतात, सुखार्था, म्हणजे सुखप्राप्तीसाठीच हे सगळं काही चालू आहे. ज्या म्हणजे सगळे आपण कार्य करतो, जे 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 सर्व आहे ना, ते सर्व सुखासाठी आहे. आणि सुखम च न विना, आणि सुख कशाशिवाय नाही, धर्म, म्हणजे धर्माशिवाय सुख नाही आहे. तर धर्मामध्ये जे काही अतस्मात्मर परो भवेत, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही उपदेश दिले आहेत, धर्म पालन करण्यासाठी जे काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्याचे जर पालन केले तर आपल्याला सुख भेटतेच. म्हणजे आपण आचरण कसं केलं पाहिजे, आपलं आचरण कसं असायला पाहिजे याविषयी इथे सांगितलेलं आहे. तर पहिलं काय सांगितलं आहे की जे काही प्राणी मात्र जे काही गोष्टी करतात, तर ते सर्व कशासाठी असतात, सुखासाठी असतात. आणि सुख कोणाशिवाय नाही, धर्माशिवाय. म्हणून धर्मामध्ये जे काही आचरण तुम्हाला करायला सांगितलेले आहे, जे काही उपदेश दिलेले आहेत, ते सर्व उपदेश आपण पालन केले पाहिजे. फ्रेंड्स, इथं काय दिलेलं आहे, भक्त्या कल्याणम कल्याणमित्राणी सेवेत एतर दुर्गह. भक्त्या कल्याणमित्राणी सेवेत एतर दुर्गह, म्हणजे जे आपले फ्रेंड्स आहेत, जे आपले शुभचिंतक आहेत, जे आपल्या कल्याणाविषयी विचार करतात, तर त्यासोबत म्हणजे जे मित्र असो, जे कोणी असो, जे आपल्यासाठी कल्याणमय सोचतात, विचार करतात, तर त्यांच्यासोबत राहावा, सहवास ठेवावा. नाहीतर सेवेत इतर दुर्गह, म्हणजे जे आपल्याविषयी दूर आत्मा म्हणजे वाईट विचार करतात, किंवा मग आपल्यासमोर एक आणि मागे एक बोलतात ना, अशापासून दुर्गह म्हणजे दूर राहिले पाहिजे. काय म्हटले, भक्त्या कल्याण मित्राणी सेवेत एरत दुर्गह, जे आपल्याविषयी चांगला विचार करतात त्यांच्यासोबत नेहमी त्यांचा सहवास कधीच सोडू नये. पण जे आपल्याबद्दल वाईट विचार करतात, किंवा मग आपल्या पाठीमागे आपली चुगली करतात, त्यांच्यासोबत कधीच राहू नये. तर फ्रेंड्स, हा श्लोक दिलेला आहे दशविध पापकर्म. फ्रेंड्स, हा एवढा जास्त इम्पॉर्टंट आहे, आपल्याला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर सगळ्याच इयरमध्ये हा श्लोक आहे, आणि खूप 15 मार्क्सचा पण क्वेश्चन यावर बनतंय म्हणे. तर आपण हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. तर काय दिले फ्रेंड्स श्लोक, हिंसा अस्तेय अन्यथा कामम, हिंसा अस्थेय अन्यथा कामम पैशून्य परुष अनृते, पैशून्य परुष अनृते. इथं काय दिले, समभिन्नालापम, समभिन्नालापम व्यापदम अभिध्याम, व्यापदम अभिध्याम दृग विपर्ययम, दृग विपर्ययम पापम कर्मेति दशधा काय वाक मनसैस त्यजेत. काय दिले फ्रेंड्स, पहा, हिंसा अस्थेय अन्यथा कामम पैशून्य परुष अनृते समभिन्नालापम व्यापदम अभिध्यानम दृग विपर्ययम पापम कर्मेति दशधा काय वाक मनसैस त्यजेत. म्हणजे ह्याच्यामध्ये हिंसा, हिंसा म्हणजे काय असते फ्रेंड्स, की कुणाला आपण मारू नये, म्हणजे हिंसा म्हणजे मारणे. तर हे आपण म्हणतो की नेहमी माणसाने अहिंसा हे केलं पाहिजे. तर मग कुणाबद्दल म्हणजे असं वाईट विचार करू नये, कुणाला मारू नये, असते म्हणजे कधी चोरी नाही केली पाहिजे, अन्यथा काम म्हणजे आता एखाद्याची मॅरेज झाली आहे तर ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वगैरे ते तसं राहू नये. पैशून्य म्हणजे कुणाच्या चाड्या करणे, आपण म्हणा काय चुगली करणे, चाड्या करणे, ते करू नये. परुष, परुष म्हणजे कोणाविषयी कडू बोलू नये. अनृत्य म्हणजे असत्य, खोटं बोलू नये. तर पहिलं काय आहे फ्रेंड्स, कुणाला मारू नये, असते म्हणजे चोरी करू नये, अन्यथा काम म्हणजे जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वगैरे, पैशून्य म्हणजे आपण म्हणतो की चाड्या वगैरे करू नये, कडू बोलू नये आणि चुकीचं बोलू नये किंवा खोटं बोलू नये.
इथे काय दिले समभिन्नालापम. आता समजा एखादा विषय आपल्याला बोलायचा आहे तर त्यापुरतं तितकंच बोलून टाकायचं, नाही तर तो विषय एक आहे आपण दुसरंच बोलायलो तर ते असते समभिन्नालापम. व्यापदम, व्यापदम म्हणजे दुसऱ्याचं वाईट व्हावं असं खूप जण विचार करत की यार मातीला कमी मार्क्स आले पाहिजेत आपल्यापेक्षा. पण तसं असेल तर तुम्ही अभ्यास करा चांगला, मग तुम्हाला चांगले मार्क्स येतात. पण तसं दुसऱ्याविषयी विचार नाही केला पाहिजे, त्याला आपण म्हणतो व्यापदम. अभिध्याम म्हणजे दुसऱ्याविषयी जलसी फील करणं. दृग, दृग विपर्यय म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध काम करणे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक सांगितलं ना आपण दुसरंच, हे मेडिसिन द्यायला सांगितले आपण तिसरीच मेडिसिन द्यायलो. दृग विपर्यय म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध काम करू नये. पापम कर्मे ती दशधा, म्हणजे हे सगळे कोणते काम आहेत, दहा काम आहेत पाप कर्म, हे सर्व पाप कर्म आहेत तर म्हणजे असं करू नये असं म्हटलेलं आहे. दशधा काय वाक मनसे त्यजेत, म्हणजे जरी आपल्या हे ॲक्च्युली ह्याचे तीन प्रकार सांगितलेले आहेत, कायिक वाचिक आणि मानसिक. काय म्हणजे कायिक, वांग म्हणजे भाषा ज्याला म्हणतो आपण, काय म्हणजे शरीर सिंपली, तर ते कायिक वाचिक आणि मनस मानसस्य त्यजेत म्हणजे मानसिक, असे तीन प्रकारचे आपल्याला इथे पापविध कर्म सांगितलेले आहेत. तर जे कायिक आहेत, तर आपण जे बघितलं ह्याच्यामध्ये हिंसा अस्थेय आणि अन्यथा कर्म हे जे आहेत ना तीन पहिले, तर ते कायिकमध्ये येतात. कोणकोणते? हिंसा अस्थेय अन्यथा काम. कारण आपण बघा ना, हिंसा कोणाला मारायलो हातानं मारतो, अस्थेय चोरी करायलो हातानं करतो, आणि हे जे काही कामं करायलो ते पण. मग हे तिन्ही कामं कसे झाले? कायिक झाले. पण आता ह्याच्यामध्ये बघा, पैशून्य म्हणजे तोंडानं बोलायलो ना, पैशून्य कोणाच्या तरी चहाड्या करणे. परुष म्हणजे काय म्हटलो आपण, परुष म्हणजे कडू बोलणे, तो पण तोंडानंच बोलायलो. अनृत्य म्हणजे खोटे बोलायलो. आणि समभिन्नालापम म्हणजे हे चारही बोलण्याविषयीच आहेत ना, तर बोलणे म्हणजे वाक वाणी, तर मग हे ती चार जे आहेत ना ते वाचिक झाले. कोणकोणते? पैशून्य, परुष, अनृत्य आणि हे काय म्हणतो आपण समभिन्नलापम, हे चार. आता उरलं कोणकोणतं? आता व्यापदम, अभिधान, दृग विपर्यम म्हणजे आता हे उरले. तर ह्याच्यामध्ये हे जे तीन आहेत, व्यापदम, अभिधानम आणि दृग विपर्यम, हे जे आहेत हे सगळे कसे आहेत, मानसिक आहेत, मनाचे आहेत. कारण बघा, व्यापदम म्हणजे काय म्हटलं आपण, दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणजे मनाचीच इच्छा असते. अभिध्याम म्हणजे जेलसी होणं, ही पण मनाची इच्छा असते. आणि दृग विपर्यम म्हणजे शास्त्रामध्ये सांगितले एक पण आपण करायलो दुसरं, ते बी मनावरच आहे, म्हणजे तिन्ही पण कसे झाले, मानसिक. तर फ्रेंड्स, हा श्लोक तुम्ही लर्न करा, खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू.